सांगली ते उत्तर प्रदेश या ठिकाणी अत्याचारात मृत्युमुखी पडलेल्या 19 वर्षीय मुलीला वाल्मिकी समाजाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली. हाथरस जिल्ह्यातील एका गावामध्ये 14 सप्टेंबर रोजी 4 जणांनी मिळून 19 वर्षीय युवतीवरती सामूहिक अत्याचार केला होता. त्यामध्ये त्या मुलीला मारहाण देखील केली होती. दिल्ली येथे उपचार सुरू असताना युवतीचा मृत्यू झाला आणि 4 आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान हे प्रकरण दडपण्याच्या हेतूनं तिथले प्रशासन काम करीत आहे असा आरोप वाल्मिकी समाजाच्या नेत्यांनी केला आहे. तर यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगलीतील वाल्मिकी समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. यामध्ये त्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महिला, युवती व युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमच्या वाल्मिकी समाजातर्फे जे उत्तर प्रदेशमध्ये जे वाल्मिकी समाजाच्या मुलगीवर जे अत्याचार झालेला आहे ते अत्यंत निंदनीयस्पद आहे आणि आज त्या आम्ही मुलगीच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आमच्या समाजातर्फे आज कॅन्डल मार्च केलेला आहे. तरी त्या मुलगीला न्याय मिळण्यासाठी कठोरचे कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि तिला न्याय मिळालाच पाहिजे. आज आमच्या सांगली जिल्हा वाल्मिकी समाजातर्फे आज आम्ही त्याचा जाहीर निश्चित करतो आणि UP सरकार हा पूर्णपणे त्या मुलगीला न्याय मिळवून देणं त्याच्या गरजेचं आम्ही त्याच्या पूर्णपणे पाठीशी आहे.